दसवीं और बारहवीं की परीक्षा नकल मुक्त कराने के लिए प्रशासन कृत संकल्पित है जिलाधीश डॉक्टर एटनकर ने अपील की कि विद्यार्थी व अभिभावक इसमें सहयोग करें। उन्होंने चेताया कि नकल या कदाचार पाए जाने पर सख्त कार्रवाई की जाएगी तहसील स्तर पर पूरी व्यवस्था पर तहसीलदारों का नियंत्रण होगा और जिला स्तर उड़न दस्ता जिलाधीश के मार्गदर्शन में काम करेगा कक्षा में निरीक्षकों को मोबाइल रखने की अनुमति नहीं होगी परीक्षा है दसवीं बारहवीं बारहवीं की एग्जाम 21 मार्च से शुरू हो रही है एकवीस फेबसे सुरू और उसकी दो तीन के शुरू, आ, होता है। चे या तीन मार्चचे दसवी की एक्झाम सुरू सुरुवात होत आहेत जवळपास पस्तीस दिवस दहावीच्या आणि बारावीच्या मिळून पस्तीस दिवस एक्झाम कंडक्ट आपल्या होणार आहेत त्याच्यामध्ये ह्या परीक्षा फ्री अँड फेअर जसं इलेक्शन आपण फ्री अँड फेअर करतो तसं ह्या कॉपी कॉपीमुक्त परीक्षा आपल्याला करण्याचा पूर्ण महाराष्ट्राचा एक संकल्पना आपण केलेली आहे त्याच्यामध्ये नांदेडमध्ये जेव्हा शिखर परदेशी सर जेव्हा कलेक्टर होते त्यांनी कॉपीमुक्त नांदेड हे अभियान घेतलं होतं त्या धर्तीवर आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आपल्याला करायचं आहे तर याच्या अनुषंगाने जिल्हा स्तराची एक दक्षता समिती ऑलरेडी त्याचा जे आर असते त्याच्यामध्ये दे कलेक्टर जिल्हा परिषद सी ओ एस पी कमिशनर ऑफ पोलीसचे रिप्रेझेंटेटिव्ह तहसीलदार सगळे सगळे लोक त्याच्यामध्ये असतात आणि कशाप्रकारे आपल्याला येणाऱ्या एच एस सी आणि एस एस सीच्या एक्झाम कॉपीमुक्त करायचं आहे त्याच्यामध्ये आपण दोन मिटिंगा जिल्हास्तरीय दक्ष समितीला झाल्या आणि त्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की काही स्ट्रॅटेजी आम्ही केलेलं आहे मी ते आपल्याला यासाठी सांगत आहो की आता एक्झामला टाईम आहे एकवीस तारखेला अप्रोप्रिट टाईम आहे मुलांना कट कळायला पाहिजे की ह्यावेळेस चिटिंग होणार नाही त्यामुळे त्यांना अभ्यास करूनच एक्झाम द्या स्वतःशी खोटं बोलू नका तुम्ही दुसऱ्यांशी खोटं बोलू शकता स्वतःशी खोटं याच्यामध्ये बोलण्याचा हे करू नका कारण स्वतःच्या करिअरचं त्यामध्ये पहिले आपण एक तर बैठे पथक जवळपास साडेतीनशे सेंटर्स आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये डिटेल आहे त्याचं नोट मी तुम्हाला देतो कोणत्या तालुक्यामध्ये किती सेंटर्स आहे कोणत्या सेंटरला किती मुलं आहे ते सगळं तुम्हाला आम्ही एक नोट देतो म्हणजे सो दॅट यू कॅन ॲक्युरेट आपण इन्फॉर्मेशन आपण आपल्या मीडियामध्ये आपण देऊ शकाल त्याच्यामध्ये पहिली स्ट्रॅटेजी आमची हे राहणार आहे की आम्ही लिस्ट ऑफ सेंटर आम्हाला केलेले आहे ज्या प्रकारे जिल्हा स्तरावर दक्षता समिती आहे त्याचप्रकारे आम्ही आता तालुका लेवलला पण दक्षता समिती आम्ही करायला सांगितली आहे ज्याचा अध्यक्ष तहसीलदार राहील ज्याचा सदस्यचिव ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आणि सगळे बी डी ओ वगैरे त्याचे मेंबर राहील जेणेकरून मायक्रो प्लॅनिंग करायला आम्हाला ड्युट्या लावायच्या आहे जेणेकरून आम्हाला त्याच्यामध्ये मायक्रो प्लॅनिंग करायला थोडं सोयीस्कर जाईल दुसरं प्रत्येक सेंटरवर आमचे बैठे पथकं त्याच्यामध्ये राहणार आहे बैठे पथकामध्ये आम्ही तालुक्यामध्ये रँडमाइज तरीकेने लावू म्हणजे जर आज एक पेपर आहे तर आज जर दोन लोक बसले त्या सेंटरला दुसऱ्या दिवशी दुसरे, दुसरे लोक आम्ही त्याच्यामध्ये बसवणार सो so दॅट त्यांची ओळख विद्यार्थ्यांसोबत आणि आमच्या ऑफिसरची त्यांच्या ओळख होणार नाही प्रत्येक सेंटरवर आम्ही दोन लोक आपल्या शासकीय म्हणजे तलाठी झालं ग्रामसेवक झालं जे क्लास थ्रीचे लोक आहेत त्यांना आम्ही त्याच्यामध्ये वर कर्मचाऱ्यांना आम्ही ठेवणार आहे त्याच्यानंतर फ्रिस्किंगसाठी आम्ही कॉलेजेसचे लोक रिक्विजिट करून त्यांना क्रॉस कॉलेजमध्ये लावू म्हणजे त्या कॉलेजचा माणूस तिथं नाही फ्रिस्किंगला दुसऱ्या कॉलेजमध्ये आम्ही त्यांना त्यांना डेप्यूट करून त्याच्या ऑर्डर्स आम्ही ह्या काढून या सगळ्या ज्या ऑर्डर्स निघणार त्या एक्झामच्या आधी दिवशी निघणार जेणेकरून तुम्हाला माहीत होणार नाही कोणाची ड्युटी कोणाकडे लागणार आहे त्यानंतर हे झालं बैठे पथक ज्या आणि ज्या प्रकारे आपल्या इलेक्शनमध्ये भरारी पथकं असतात त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक पाच सहा सेंटर मागे एक भरारी पथक आम्ही ठेवणार आहे त्याच्यामध्ये क्लास दो वर्ग दोन क्लास टू uh, दर्जाचा अधिकारी राहील मग तो ए बी राहो नायब तहसीलदार राहो त्याच्यामध्ये ते आम्ही त्यांना गाड्या आणि त्या गाड्यामध्ये हे लोकं आणि प्लस एक बंदूकधारी पोलीस त्यांना आम्ही तिथे त्यांना देऊ सो दॅट ते जाऊन तिकडे भरारी पथक हे करेल त्याच्यानंतर उद्या सतरा तारखेला सगळ्या हे सगळ्या सेंटर्सवर जिथे एक्झाम होत आहेत तिथच्या मुख्याध्यापक आणि जी संस्था आहे संस्था चालकांच्या प्रतिनिधीला आपण तहसील लेवलला बोलवून त्यांना या बाबतीमध्ये ह्या जो मोहीम आहे त्याच्या बाबतीमध्ये आम्ही अवेअरनेस करणार आहे आणि जर कुठे व्हायलेशन झालं त्यांच्यावर काय ॲक्शन कोणत्या ॲक्टखाली एज्युकेशनच्या ॲक्टखाली आय पी सी खाली, खाली, खाली काय ॲक्टखाली त्यांच्यावर एफ आय आर किंवा आणि त्या मुलांचं काय नुकसान होऊ शकते त्यांना आम्ही त्याच्यामध्ये त्यांना अवेअरनेस करून देण्यासाठी आम्ही त्यांना एक मिटिंग ते लावलेली आहे त्याच्यानंतर पोलीस बंदोबस्त प्रत्येक सेंटरला ग्रामीणमध्ये सी पी साहेबांसोबत एस पी साहेबांसोबत बोलणं झालेलं आहे शहरामध्ये सी पी साहेबांसोबत आम्हाला बोलणं झालं आहे चांगल्या प्रमाणामध्ये तिकडे आपण पोलीस बंदोबस्त आपण देणार आहे पोलीस बंदोबस्त हा सेंटरला पण राहील भरारी पथकामध्ये पण राहील आणि एक तहसीलदार पी आय एस डी पी यांच्या लेवलला पण एक हे राहील म्हणजे कुठं काही आम्हाला वाटलं की सरप्राईज पाठवायचं आहे अपार्ट फ्रॉम बैठे पथक आणि भरारी पथक तिथे आम्ही तिथून पाठवू याच्यामध्ये स्तरावर आम्ही पथक बनवणार आहे स्वतः स्वतः मी एका पथकामध्ये राहील सी ओ मॅडम एका पथकामध्ये राहील एस पी साहेब एका पथकामध्ये राहील डेप्युटी कलेक्टर आमचे जे हेडक्वार्टर ते एका पथकामध्ये राहील मॅडमचे जे डेप्युटी सी ओज आहे पंचायत जी डी त्यांच्या पण आम्ही एक एक पथकं बनवून त्यांना तालुके वाटून देऊन त्यांना आपण आम्ही त्यांना गस्त करायला पाठवू स्पेसिफिकली चिटिंग करताना हे जे टेक्निकल सब्जेक्ट्स आहे सायन्स मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री तिथे मोठ्या प्रमाणामध्ये चिटिंग होत असते त्यामुळे आमचं भर या टेक्निकल सब्जेक्ट वर जास्ती आम्ही ठेवणार आहे कॅमेरा पर्सन राजकुमार मोहळ के साथ क्षेतिजा देशमुख बीसीएन न्यूज नागपूर